जे के किचनमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण सांडग्याची भाजी करणार आहे. ते वाटीभर मी हे सांडगे घेतलेले आपण बघू शकता. आम्ही हिरव्या मिरचीचे हे सांडगे केलेली आहेत आणि त्याची आपण भाजी करणार आहे. मी कढई गरम करायला ठेवली आहे, त्यामध्ये आपण आता तेल टाकणार आहे. आपण कढईत सांडगे भाजून घेण्यासाठी वाटीभर वडे आहेत. आता आपण हे भाजून घेणार आहे. लालसर होऊन द्यायची चांगली. ही भाजी खूप छान लागते. आपण बघू शकता असे लालसर असे माझे वडे झालेले आहे. आता आपण हे काढून घेणार आहे. बघू शकता आपण कशाप्रकारे मी ती भाजली आहे. आता आपण त्याला फोडणी, त्यामध्ये आपण अजून थोडंसं तेल टाकून घेणार आहे. फोडणी देणार आहे. आता आपण मोहरी टाकायची, त्यामुळे छान असा वास आला पाहिजे. मोहरी सांगे तडतडली आपली, तडतडून द्यायची. चांगली त्यानंतर आपण त्यामध्ये थोडेसे जिरे घालणार आहे, थोडासा लसूण घालणार आहे. लसूण पण लाल पडून द्यायचं आहे आपल्याला. यामध्ये आपण थोडी कथा घेणार आहे, थोडासा कांदा घेणार आहे. परतून घ्यायचं आहे आपल्याला, चांगलं लालसर होऊन द्यायचा आहे कांदा. तसं टॅमॅटो घालणार आहे आपण, आणि टॅमॅटो मऊसर होईपर्यंत आपण हे परतून देणार आहे. चांगलं आपला कांदा आणि टॅमॅटो दोन्हीकडे परतून झालं आहे. आपण बघू शकता कसं झालं. आता त्यामध्ये आपण लाल मिरची पावडर टाकणार आहे. तुम्हाला जितकं तिखट हवे असेल तितकं टाकू शकता तुम्ही. मी एक ते दोन चमचे टाकणार आहे. थोडीशी हळदून घालायची आहे, आवडलं तिखट टाकून घ्यायची. आता आपण त्यामध्ये थोडीशी हळद घालणार आहे, थोडासा धना पावडर घालणार आहे. फक्त लाल मिरचीचीच करणार आहे आपण, छान लागते ती. थोडासा हिंग घालणार आहे. शेंगदाण्याचा आता कुठं घालणार आहे थोडा आपण, पण असा परतून घेणार आहे त्यामध्ये. त्यामध्येच आपण आपले वडेसुद्धा परतून घेणार आहे. काही ठिकाणी त्याला वडे म्हणतात, काही ठिकाणी सांडगे म्हणतात. आता यामध्ये आपण थोडंसं मीठ घालणार आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे. आणि पाणी जे आहे ते मी गरम करून घे. आपले वडे मध्ये आपण आता हे गरम पाणी टाकणार आहे. थोडेसे वडे शिजायला वेळ लागतो, त्यासाठी आपण त्यामध्ये गरम पाणी घालणार आहे. आता हे शिजून देणार आहे आपण चालू. थोडीशी कोथिंबीर पण घालून घेते. अर्धा असं आपण झाकण ठेवणार आहे शिजेपर्यंत. आपण अशा प्रकारे आपला वडा शिजला आहे दाखवतो मी तुम्हाला. हे बघा वडा आपला शिजला आहे. थोडा जास्त वेळ लागतो वड्याला, 5 ते 10 मिनटाच्यावर शिजतो तो. तुम्ही खोबरं पण टाकू शकता, पण मी शेंगदाण्याचं जर कुठं टाकलं आहे ओलं खोबरं जरी दळून टाकलं ना तरी पण भाजी छान लागते. थोडीशी पातळ सरस भाजी आवडते आम्हाला, त्यामुळे मी थोडी पातळच ठेवली आहे. थंड झाल्यानंतर वडा पाणी ओढून घेतो तो, आणि ती घट्ट होते त्यामुळं ती गरमच खायची आहे. ज्यावेळेस आपल्याला ज्यावेळेला बसायचं असेल त्यावेळेस केली तरी चालते भाजी. आता काढतात अशा प्रकारे ही भाजी मी यामध्ये काढून घेते. छानशी तरी पण आली आहे तिला. अशी आपली ही सांडग्याची भाजी तयार झाली आहे. ती आपण
भाकरीसोबत खाऊ शकतो, बाजरीच्या किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत सुद्धा खाऊ शकतो. ती खूप छान लागते, मस्त चुरून आणि तिच्यामध्ये रसा ओतून खाल्लं की अजूनच छान चव लागते तिची. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.